सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवसाढवळ्या दोघांची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. नारायण विठ्ठल जाधव आणि दुर्योधन नवनाथ निकम अशा हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. दोघेही दहिगाव चिकणे वस्ती येथील रहिवाशी आहेत. पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार नारायण जाधव याला दारूच्या नशेत आरोपींनी मारहाण केली होती. या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी नारायण आणि दुर्योधन हे दोघेही आरोपीकडे गेले होते. याच दरम्यान त्यांचा आरोपी सोबत वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की आरोपींनी नारायण आणि दुर्योधन याच्यावर दिवसाढवळ्या चाकूने सपासप वार केले. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.